विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर करणं नक्कीच हितावह ठरेल. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी प्राध्यापक संजय मोरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 10वी 12वी नंतर चाकोरीबद्दल शिक्षणापेक्षा वेगळ्याही खूप काही संधी आहेत. नेमक्या संधी काय आपण मार्गदर्शन करावं? 10वीला एक परीक्षा आहे 10वी उत्तीर्ण झाल्यासाठी, त्याला कंबाइंड मॅट्रिक लेवल अशी परीक्षा म्हटली जाते. बरं. या परीक्षेतून एक अशी संधी आहे की तुम्ही केंद्र शासनामध्ये लिपिक पदावर कार्य करू शकता. या नावावरनं तुम्हाला कळेल की कंबाइंड मॅट्रिक लेवल, मॅट्रिक झालेला कोणताही विद्यार्थी 18 वर्ष पूर्ण झालेला ह्या परीक्षेला बसू शकतो. पूर्वी ही परीक्षा 2 स्टेजला होत होती, आता ती 3 स्टेजला होते. म्हणजेच पूर्व परीक्षा होते, चाळणी परीक्षा म्हणून त्याला, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होते आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला सामोरे जातात. साधारणतः याच्यात टायपिंग टेस्ट सुद्धा बघितली जाते, पण याच्यावरती टायपिंग टेस्ट तुम्ही शासनाची उत्तीर्ण झालं पाहिजे असंच काही नाही. तर तुम्हाला टायपिंग साधारणतः 30 स्पीड यायला पाहिजे, पण ती क्लरिकलची पोस्ट आहे. पण आता संगणकाचं युग आहे, त्यामुळे साधारणतः तुम्हाला संगणकाचं नॉलेज असायलाच पाहिजे. या परीक्षेवरती तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ही परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्फे होते. www.ssc.gov.in असा त्यांचा वेबसाईट आहे. आणि याबाबत सतत लोकसत्तामध्ये माझे मार्गदर्शनपर लेख येत असतात आणि कुठे कुठे संधी आहेत हे आम्ही सतत लिहित असतो. पण या परीक्षेला जर का बसायचं असेल तर नेमके किती टक्के मार्क मिळाले पाहिजे, असं काही निकष आहेत का त्या परीक्षेसाठी? या परीक्षेला असं काही निकष नाही. तुम्ही 10वीला 12वीला किती पर्सेंट मिळाले पाहिजे असं काहीच नाही या परीक्षेत. कोणताही विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झालेला या परीक्षेला बसू शकतो. आणि मग नंतर लगेच त्याला नोकरीची संधी, नंतर काय करू शकतो तो? तो परीक्षा पास झाल्यानंतर त्याला लगेच इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज अशा ज्या केंद्र शासनाच्या विविध खाती आहेत अशामध्ये क्लरिकल लेवलला त्याला